अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा दि चेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन व जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय श्री संजय गरुड यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त वाकोद येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 मास्कचे वाटप करण्यात येऊन सक्तीने मास्क वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांनी यापूर्वीच आवाहन केले होते की वाढदिवसानिमित्त मला भेटायला न येता गरजूंना वस्तू वाटप करा। त्या आवाहनाला प्रतिसाद देत वाकोद ग्रामपंचायत प्रशासनामार्फत गावात 1000 मास्कचे वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निलेश भगत, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष शाहरुख शेख, वकील सेलचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, सरपंचपती संजय सपकाळ, उपसरपंच रवींद्र भगत, ग्रामपंचायत सदस्य विलास जोशी, गणेश पवार, योगेश जाधव, सुपडू तडवी, विनोद देठे, प्रदीप पाटील, पोलीस पाटील संतोष देठे, माजी सरपंच राजू सिरसाट, राजू सपकाळ, राजू लोहार, सुनील महापौर, डॉक्टर शंकर पाटील, शरद पवार, सोपान काकडे, विलास जाधव आदी उपस्थित होते। कोरोनाचे नियम पाळून सदर साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे। आमचे आदरस्तंभ मार्गदर्शक या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा नियोजन समिती सदस्य आदरणीय दादासाहेब संजयरावजी गुरु यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त वाकोद येथे नव्याने स्थापित झालेल्या महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज 1000 मास्कचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं। त्याचबरोबर लोकांना गर्दी टाळा आणि मास्क लावा याचे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलं। त्याचबरोबर आजचा हा जो वाढदिवस आहे हा वाढदिवस निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी असा आहे। आमच्या नेत्यांचं नेहमीच आम्हाला सांगणं असतं की कुठेही पुष्पगुच्छ, फूल, बुके, इतर गोष्टी, जाहिरात या गोष्टी न करता तुम्ही गरजूंना काहीतरी मदत केली पाहिजे असं आव्हान त्यांनी केलं होतं आणि त्या आव्हानाला आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत या ठिकाणी आम्ही 1000 मास्कचं या बाजारपट्टा तसंच गावातल्या काही परिसरात आम्ही या ठिकाणी वाटप केलेलं आहे। निश्चितच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यापुढे आमची कामाची वाटचाल राहणार आहे आणि ही वाटचाल कायम वाढत राहील ही या प्रसंगी मी ग्वाही देतो आणि त्याचबरोबर दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आमचे सरपंच संजय सपकाळ असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी नेते असतील निलेश भगत, शाहरुख शेख, प्रदीप मेडिकल, राजू सिरसाट, गणेश पवार, उपसरपंच रवींद्र भगत, त्याचबरोबर भास्कर सर, सर्व ज्ञानेश्वर वकील, हे सर्व जे असतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या मास्कचं या ठिकाणी वाटप सर्वांना केलेलं आहे आणि कोरोना संदर्भात आम्ही गावात देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जनजागृती करीत आहोत, यापुढेही करू आणि उद्यापासून म्हणजे परवापासून 28 तारखेपासून 18 ते 45 या वयोगटातील मुलांसाठी या वयोगटातील व्यक्तींसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोफत लसीकरणाचा नोंदणी सुरू होते आणि त्या संदर्भात लोकांनी ती नोंदणी देखील करावी अशी मी या ठिकाणी या प्रसंगी आवाहन करतो आणि पुनश्च एकदा दादासाहेब संजयरावजी गुरुड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। आमचे नेते श्री संजयदादासाहेब गुरुड यांचा आज 61वा वाढदिवस होता, त्यांनी आवाहन केलं होते कोणीही मला भेटायला नाही येता, गावाचे गरजू लोक आहेत त्यांना तुमच्याकडची एवढी मदत तिथून मी करावी, तसंच आम्ही दादांच्या शब्दाला प्रतिसाद देत वाकोद गाव ग्रामपंचायत वाकोद यांच्या वतीने वाकोद गावात जवळपास 1000 मास्क यांचं वाटप केलेलं आहे आणि दादांच्या व्यक्तीला होतं की बाबा आम्हाला नाही भेटा न येता गावातच मी काहीतरी करत आम्ही जे बाजारपट्टे वगैरे भाजीवाला वगैरे गरीब लोक असतात त्यांना 1000 मास्कची वाटप केली। यानंतरही माननीय दादासाहेब संजयरावजी गरुड हे आमचे नेते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरून ग्रामपंचायत
यांचा विकास कामं हे असे सुरू राहील. ते जे आम्हाला आवाहन करतील ते आवाहनानुसार आम्ही पुढे हे काम करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जे बी एन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.